नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेसच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कोहा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पॅट्रॉन अँड सर्क्युलेशनचे फाईन रूल्स कसे डिफाईन करायचे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या मेंबरला, सभासदाला किती पुस्तकं द्यायची आहेत, किती दिवसांसाठी द्यायची आहेत, ठराविक लिमिट पर्यंत पुस्तक जर परत नाही आलं, अर्थात आपल्याला दिलेल्या ड्यू डेटप्रमाणे जर बुक परत नाही आलं, तर आपण किती फाईन लावणार आहोत, किंवा त्या फाईनला आपण किती ग्रेस पिरियड देणार आहोत, किती एक बुक किती वेळेस रिन्यूअल करायचे आहेत, किंवा किती एका वेळेस किती पुस्तक आपण रिझर्वेशन करू शकतो, अशा संदर्भातले सर्व मुद्दे हे कोहा ॲडमिनिस्ट्रेशन मॉड्यूलच्या अंडर पॅट्रॉन अँड सर्क्युलेशनच्या अंडर सर्क्युलेशन अँड फाईन रूल्स यावर आपल्याला टिक करायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पॅट्रॉन कॅटेगरीज कशा बनवायच्यात. आता पॅट्रॉन कॅटेगरीज आपल्या तयार झालेल्या आहेत, त्या आपल्याला या इथे जे जेवढे सारखे ऑप्शन्स दिसतात ते आपल्याला ते वन बाय वन आपल्याला टिक करायचे, जे आपल्याला लागणार आहेत तेवढ्याच. यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, पण त्यापैकी ज्यांचा वापर आपल्याला आपल्या कामाच्या कामामध्ये होणार आहे तेवढेच ऑप्शन आपल्याला इथं चूज करायचे आहेत किंवा तिथे फिल करायचे आहेत ऑप्शन्स. ओके, सो आता इथे उदाहरणार्थ आपल्यात कॅटेगरीज आहेत लायब्ररियन, FYBCOM, नॉन टीचिंग स्टाफ. ओके, आता आपण टीचिंग स्टाफ असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल यांना आपण काही फाईन लावत नाही किंवा फाईन घेत नाही, तर विद्यार्थ्यांकडून आपण फाईन आकारतो. तर सर्वात पहिले आपण विद्यार्थ्यांची कॅटेगरी तयार कॅटेगरीला आपण फाईन अँड रूल सेट करूया. तर इथे FYBCOM ही कॅटेगरी आहेत. अशाच तुम्ही SYBCOM, TYBCOM, FYBCOM या सर्व कॅटेगरी असतील किंवा जे तुमचे वर्ग असतील ते सर्वांची कॅटेगरी तुम्हाला इथं भेटतील. ऑल आयटम्समध्ये तुम्ही कोणकोणच्या डॉक्युमेंट त्यांना देणार आहात, बुक्स असतील, थीसेस असतील, जर्नल जे काय असेल ते ऑल इथे करायचे, किंवा जे ठराविक डॉक्युमेंट त्यांना द्यायचे ते इथे निवडू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे करंट चेकआउट अलाउड, किती पुस्तकं आपल्याला त्यांना अलाउड करायचे चेकआउटसाठी, इश्यूसाठी. साधारण दोन पुस्तकं आपण त्यांना इश्यू करतो. त्यानंतर इथे ऑप्शन आहे लोन पिरियड, किती दिवसांसाठी बुक द्यायचे, साधारण 7 दिवस, 15 दिवस, जी आपली लायब्ररी पॉलिसी असेल त्या पद्धतीने आपण त्यांना ते बुक इश्यू करायचे. त्यानंतर डेज मोड, आपण डिफॉल्ट डेज मोड ठेवायचे, स्किप क्लोज डेज किंवा नेक्स्ट ओपन डे, इग्नोर द कॅलेंडर, सेम वीक डे. आता इथं आपल्याला कसं करायचं आहे ते आपण इथे डिफॉल्टो ठेवायचं, कारण कॅलेंडर आपण ऑलरेडी सेट केलेलं असतं, त्यामुळे डिफॉल्टो ठेवायचं. त्यानंतर तासांसाठी इश्यू करायचे का दिवसांसाठी, तर नॉर्मली दिवसांसाठी आपण 7 दिवसांसाठी देणार आहोत. त्यानंतर फाईन ज्यावेळेस आपण आकारणार आहोत तिथून, तर आपल्याला ही एवढ्या सेटिंग ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यामध्ये हार्ड ड्यू डेट ही एक्झॅक्टली ऑन असली पाहिजे, 7व्या दिवशी बुक आलं पाहिजे, नाहीतर आपल्याला त्याला फाईन लावायचा आहे. ओके, देन फाईन अमाऊंट किती लावायची, साधारण 1 रुपये फाईन लावणार आहेत, किंवा जी तुमची लायब्ररी पॉलिसी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं फाईन लावायचं आहे. फाईन चार्जिंग इंटरवल, आता पर डे आपल्याला 1 रुपये घ्यायचा आहे, किंवा 2 दिवसांनी 1 घ्यायचा, 7 दिवसांनी 1 घ्यायचा, 8 दिवसांनी 1 रुपये घ्यायचा आहे, तर आपण इथे इंटरवल ते देऊ शकतो. आणि स्टार्ट ऑफ इंटरवल आपण इथे करायचं आहे, व्हेन टू चार्ज स्टार्ट ऑफ इंटरवल. ओके, त्यानंतर पुढे आपण फाईन ग्रेस पिरियड देऊ शकतो. साधारण आपल्याला जर फाईन 2 दिवसानंतर आकारायचा असेल, घ्यायचा असेल, तर आपण इथे ग्रेस पिरियड देऊ शकतो फाईनचे. ओके, त्यानंतर ओवर ड्यू फाईन कॅप, सस्पेन्शन, एखादा मेंबरला सस्पेन्श करायचं असेल किती दिवसांमध्ये करायचं आहे, हे सगळे ऑप्शन्स इथं आहे. हे मोस्ट ऑफ द टाईम आपण सध्या तरी यूज करत नाही आहे, ज्यांना लागत असेल ते यूज करू शकतात. त्यानंतरचा ऑप्शन आहे रिन्यूअल अलाउड काउंट, एक बुक किती वेळेस रिन्यूअल करून द्यायचं आहे. साधारण एक बुक आपण 2 वेळा, 1 वेळा आपल्या नियमाप्रमाणे आपण करायचं आहे. किती दिवसांसाठी, 7 दिवसांसाठी द्यायचं आहे का अजून कमी दिवसांसाठी द्यायचं आहे ते आपण देऊ शकतो.
नो रिन्यूअल बिफोर, ऑटोमॅटिक रिन्यूअल, नो ऑटोमॅटिक रिन्यूअल आफ्टर, हे सगळ्याची आवश्यकता आपल्याला लागत नाही, ऑटो रिन्यूअल वगैरे. त्यानंतर होल्ड अलाउड काउंट, टोटल एक बुक किती वेळेस रिन्यूअल होल्ड करू शकतो आपण, ते एक बुक एक वेळा आपण होल्ड करू शकतो किंवा आपण एक बुक रिझर्वेशन करू शकतो असं इथे एक करू शकता. डेली करायचं असेल तर डेली आपण इथे लिहू शकतो होल्ड अलाउड डेली, दररोज एक बुक रिझर्व करू शकतो अशा पद्धतीने. पण नॉर्मली अलाउड होल्ड एक किंवा दोन पुस्तकं आपण एका वेळेस होल्ड करू शकतो असं आपल्याला इथं द्यायचं आहे. त्यानंतर इथे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या आवश्यक अशा नाही आहेत, त्यामुळे इथे सेव्ह करायचं आहे. डायरेक्टली सेव्ह केल्यानंतर फाईन अँड रूल जे आहेत एका मुलाचे विद्यार्थ्याचे आपले इथं सेट होणार आहे. तसेच आपल्याला जर स्टाफचे करायचे असतील तर इथे स्टाफचं टीचिंग नॉन टीचिंग आपल्याला इथे निवडायचं आहे. त्यानंतर त्यांचे करंट चेकआउट अलाउड, त्यांना आपण किती पुस्तकं देणार, उदाहरणार्थ 10 पुस्तकं आपण टीचिंग स्टाफला नॉन टीचिंगला देणार असू तर तिथे 10 पुस्तकं किती दिवसांसाठी, साधारण महिन्याभरासाठी जर दिली तर 30 दिवस. त्यानंतर फाईन अमाऊंट त्यांना काही नाही आहे, त्यामुळे फाईन इंटरवल वगैरे चार्जिंग काही नाही आहे, इथे काहीच द्यायचं नाही आहे. सरळ पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे रिन्यूअल अलाउड काउंट, एक बुक आपण 2 वेळेस रिन्यूअल करणार आहे, 30 दिवसांसाठी करायचं तर 30 दिवस, 15 दिवसांसाठी करायचं 15 दिवस. त्यानंतर होल्ड अलाउड, एक किती वेळेस आपण रिझर्वेशन करू शकतो एक बुक, 2 वेळेस, तर आपण इथं 2 वेळेस केलं होल्ड अलाउड काउंट आणि सेव्ह बस. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फाईन अँड रूल सेट करायचे आहेत. आपण बघितले मी कशा पद्धतीने इथे कॅटेगरी निवडली आहे, कोणते बुक द्यायचे आहेत, चेकआउट किती करायचे आहेत, किती दिवसांसाठी करायचं आहे, फाईन कशी लावायची आहे, इंटरवल काय आहे, त्यानंतर फाईन ग्रेस पिरियड आणि रिन्यूअल अलाउड काउंट किती करायचं आहे आणि होल्ड ॲट अ टाईम, होल्ड म्हणजे रिझर्वेशन किती करायचे आहे. तर हेच मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला फाईन अँड रूलमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजलं असेल मी असं अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.